नमस्कार, मी सध्या भास्करराव पेरी पाटलांच्या आदर्श गावात पाटोड्यामध्ये आलो आहे. ही पाटोड्याची ग्रामपंचायत ग्रामपंचायत दाखर बाबू. आत्ताच एका कार्यक्रमात भास्करराव पेरी पाटलांची आणि माझी म्हणजे मी त्यांना म्हणलं तुमच्या शिवारात आलो आहे, तर ते मला भेटायला आले होते. राष्ट्रवादीचा प्रवक्त्यांचा आपल्या कार्यकर्त्यांचा मेळा होता गंगापूरले संभाजीनगरमध्ये. आता भास्करराव पेरे पाटील जे भाषणात सांगते तसं हे गाव आहे का? तर खरंच आहे, आम्ही पाहिले आलो. इथं जो माणूस 1 एप्रिलला टॅक्स भरते, ठीक आहे, म्हणजे लोकांनी टॅक्स जास्तीत जास्त भरावा यासाठी लोकांना सुविधा सुद्धा दिल्या जाते. आदर्श गाव काबरं म्हणते या गावात हे कार्ड दिलं आहे ज्यांनी टॅक्स पेड केलं आहे, आणि जे लोक एप्रिल महिन्यात टॅक्स पेड करतात त्याला असं कार्ड दिल्या जाते. या कार्डवर 20 लिटर आरोचं पाणी भेटतो एका घरी. ज्यांना शुगर बीपीच्या बिमाऱ्या आहेत, ऑक्सिजन लेवल हाय असणारं पाणी बी आता इथं उपलब्ध केलं आहे. बा इथं ज्यांना पाहिजे ते नेतात, बाकीचे लोक आरोचं पाणी देतात. हे इथं जे व्यवस्था आहे, हे कार्ड जर मी इथं लावलं तर लगेच तिथं पाणी येते आणि 20 लिटर आरोचं पाणी ते भरलं का ते बरोबर नाही, आपोआप बंद होते. आता 20च भेटते असं नाही, येणाऱ्याने 40 लिटर देते ते, पण ज्याचं कामच नाही अगाऊच तर तो जास्तीचं काही पाणी नेत नाही. 20 लिटर दिवसभरासाठी प्याने पाणी मिळते आणि ते शुद्ध आरोचं पाणी आहे, आरो फिल्टर केलेलं आहे, ठीक आहे. आता हे बघा, हे एक डबरं लावला इथं, ठीक आहे. याच्यात हे स्कॅनर आहे, असं लावायचं का असं उलट का सरळ असं? त्याच्यावर आदर्श गाव पाटोडा लिहून आहे गंगापूर नेहरी, ठीक आहे. आणि हे इथं आता लावत आहे मी बघा असं इकडं आता पाणी सुरू झालं का चाललं आता कार्ड चाललं. वन टाइम 10 लिटर पाणी येते म्हणजे ते अच्छा परत टच करायचं. हा 10 लिटर हा हा. काही लोकांकडे छोट्या बॉटल आहे, लहान कुटुंब आहे, ते 10 लिटर नेतात. म्हणजे आता हे 10 लिटर पाणी येईल, पण 10 लिटर पाणी आल्यानंतर बंद होईल, पुन्हा ते कार्ड तिथं लावलं का पुन्हा 10 लिटर येईल. तर 10-10 टप्पे पाणी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर केला आहे जो काही गावात नाही आहे. आणि मग हे याचं मेंटेनन्स कसं चालवते? हा त्याचं मेंटेनन्स कसं चालवते? त्याची मेंटेनन्स काय नाही, आपली घरपट्टी पाणीपट्टी याच्यावरच सगळं मेंटेनन्स आहे. हा त्याला काय महिन्याला 2-4 फिल्टर लागते आणि 10 लिटर म्हणजे 5 लिटर हे लिक्विड लागते, बाकी काय मेंटेनन्स नाही त्याला. बाकी काही मेंटेनन्स नाही. आता हे पुन्हा 10 लिटर पाणी संपलं, ठीक आहे. आता हे पुन्हा मी कार्ड इथे लावत आहे, हे पुन्हा चालू झालं. सेन्सर आहे लावलेले, 5400ला 10 लिटर पाणी पडत. 5400 म्हणजे पल्स चालू. अच्छा 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 अच्छा. हा तर अशा प्रकारची खूप सुंदर व्यवस्था इथे केलेली आहे. म्हणजे जे भाषण सांगत होत पुन्हा एका ठिकाणी आपण नंतरचा व्हिडिओ बोलू. या गावात 2 पाणी येते, एक गरम आणि थंड घरोघरी. तर त्याची व्यवस्था इथं जागोजागी सोलर उभे केले आहेत, ते थोड्या वेळात आपण पाहू, ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला पहा, आदर्श गाव कसं असायला पाहिजे हे या गावाकडून शिकण्यासारखं आहे. धन्यवाद.